आणि जर या रिसॉर्टवरती कारवाई जर होणार असेल तर असा हाच कायदा सगळ्याला देखील लागू झाला पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे. सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यामागे जाणून बुजून मला त्रास देणं, माझी प्रतिमा खराब करणं, सरकार होतं त्यावेळेला सरकारची प्रतिमा खराब करणं हाच किरीट सोमय्याचा उद्देश होता. आज ज्यांनी ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या बाबतीमध्ये किरीट सोमय्या एकही शब्द बोलत नाही आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राची जनता दुधकुळी आहे असं तर नाही, त्यांना कळत आहे की हा माझ्यावरती जाणून बुजून आरोप केले आहेत. आज ज्यांची ज्यांची प्रकरणं ईडीच्या मार्फत सगळी तपासली गेली ज्याच्यामध्ये किरीट सोमय्याने प्रचंड आरोप केले होते, अशाच प्रकारचं रिसॉर्ट नारायण राणेंचं देखील घर जे आहे त्याच्यावरती देखील कारवाई झालेली आहे. तिकडे किरीट सोमय्या हा थोडा घेऊन जात नाही आहेत. एक आता जे सिकॉच रिसॉर्ट नावाचं बाजूला जे एक रिसॉर्ट आहे तो आता बिचारा एक गरीब माणूस आहे मुळे नावाचा, त्याचा तर काही संबंध नाही आहे. तर त्याचा देखील अशा प्रकारे आज कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 2060 अनधिक अशा प्रकारची घरं जी मी माहिती घेतली ती अशा प्रकारची रिसॉर्ट्स ही त्या सगळ्या व्याख्येत बसतात. पुन्हा मला जी माहिती मिळाली ती अशी आहे की ह्या रिसॉर्टला शासनानेच परवानगी दिली होती बांधकाम करायला. ज्यावेळेला शासन रिसॉर्टला परवानगी देते बांधकाम करायला आणि मग ती जर परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे हे देखील तपासावं लागेल. आणि जर ह्या रिसॉर्टवरती कारवाई जर होणार असेल तर असा हाच कायदा सगळ्याला देखील लागू झाला पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.